नमस्कार, दीपाली किचन सॉल मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी दीपाली, दीपाली किचन मध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे शेवायची खीर। उद्या रक्षाबंधन आहे, त्यानिमित्ताने आपण घरामध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवतच असतो, त्यानिमित्ताने मी आज शेवायची खीर बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। मी इथे घेतलेलं आहे एक वाटी साखर, भाजकी शेवाई घेतलेलं आहे, हे मार्केटमध्ये सहजपणे आपल्याला मिळू शकते। एक चम्मच तूप घेतलेलं आहे, चार पाच वेलचीची पावडर करून घेतलेली आहे मी, पाच काजू, पाच बदाम ते चॉप करून घेतलेले आहेत, आणि ही वेलचीचे कवर आपण ना चहामध्ये पण यूज करू शकतो। त्याचा तेल घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आपण खीर बनवताना दूध अगोदर गरम करून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा खीर बनवतो त्याच्यावर सकाळी दूध गरम करून घ्यायचं आहे, त्याने काय होतं खीर बनवताना खीर आपली खराब होत नाही। आपण जर गरम गरम दूधचा यूज केला तर खीर फाटते। आपण आता खीर बनवायला चालू करूया। प्रथमतः मी शेवया भाजून घेते, त्यासाठी हे तूप मी घालत आहे पॅनमध्ये। पॅन मी गरम करून घेतलेलं आहे, हे शेवया मी घालते। शेवया अशा हलक्याशा असं आपण भाजून घ्यायच्या आहेत, ह्या भाजलेल्याच असतात, तरी पण आपण थोड्याशा ह्या भाजून घ्यायच्या आहेत शेवया। त्याने कसं शेवायला मस्त प्रकारे खायला कसं छान वाटतात त्या। हे मी 2 मिनिटं भाजून घेत आहे। मीडियम असा गॅस ठेवायचा आहे, गॅस असा फास्ट करायचा नाही, त्यांनी काय होतं शेवया खालून असे जळतात। मग बघा आपल्या शेवायला कसा असा कलर आलेला आहे। आता मी ह्या शेवया भाजून घेतलेल्या आहेत। आता ही मी एका प्लेटमध्ये काढणार आहे, तर कारण आपण जर असंच पॅन ठेवला तर काय होईल, ते शेवया ना खालून पूर्णपणे असे जळून जातील। ह्या शेवया आता मी काढून ठेवलेल्या आहेत। आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, मी त्यामध्ये ना आता गॅस फास्ट करते। यामध्ये आता मी तेल टाकते, थोडंसं तेल घालायचं आहे। गॅस कमी करायचा आहे। मी यामध्ये वेलची पावडर टाकते आहे आता, आणि काजू बदाम पण ॲड करत आहे। हे आपण थोडंसं ब्राऊन कलर येऊ तर ह्याला हे करायचं आहे। माझी वेलची पावडर थोडीशी राहिली, मी अजून ॲड करते। गॅस बारीकच ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही। ह्यात थोडंसं पाणी घालायचं आहे। आता मी दूध ॲड करत आहे। पाणी घातलेलं आहे, थोडंसं अर्धा पिल्यावर पाणी होतं इथे, जास्त नाही। हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी, यामध्ये आता मी दूध ओतत आहे।
गैस फास्ट केलेला आहे. यामध्ये आता मी साखर टाकते. आपल्या चवीप्रमाणे साखर आपण याच्यामध्ये घालायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता. मला कमी गोड आवडतं त्याच्यामुळे मी कमी साखर घालत आहे याच्यामध्ये. ह्याला आपण आता थोडीशी असं उकळी द्यायचे. आपल्याला पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. अजून ही खीर अशी झटपट होणारी आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही. आपण एखाद्या कोणत्याही कार्यक्रमासाठी कशासाठी एखादा सण आला हे गोड पदार्थ म्हणून ही पटकन अशी बनवू शकतो आपण. हे आता थोडीशी उकळी आलेली आहे बघू शकता आपण. हे अशी उकळी आलेली आहे याला थोडीशी. आपण ह्यामध्ये आता शेवाळे ॲड करणार आहोत. मी गॅस बारीक केलाय. आता यामध्ये मी शेवाळे टाकते. हे आता 5 मिनटं तरी आपण हे शेवाळे ठेवायचे असं म्हणजे असं उकळी येते बरोबर आणि मस्त अशा घट्ट होतात. मग खायला पण मस्त लागते. उद्या रक्षाबंधनच्या ह्याने आपण हा गोड पदार्थ बनवू शकता. ह्याला काही वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनटात हा शेवाळे होऊ शकते खीर बनवून. आपण उकळी आलेली आहे याला. आपण हे 2 मिनटं ठेवूया. आता आपण बघू शकता हे शेवाळ्याला असं कसं घट्टपणा आलेलं आहे. मी शेवाळे 5 मिनटं ठेवलेली मस्त असं घट्टपणा आलेलं आहे बघू शकता हे. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. मी आता गॅस बंद करते. मस्त असा वास येतोय गावठी तुपाचा वास आणि झटपट होणारा शेवायची खीर. आपण बघू शकता ही शेवायची खीर कशी केलेली आहे. मी माझी ही रेसिपी आवडल्यास कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे पुढचे मी काही बनवेल रेसिपी ती तुम्हाला सहजपणे मिळू शकतील. प्लीज प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.